Next is connecting link. So here are some animals with special characteristics. जसं की इथं डगबिल, पॅलिप्टस आहे, लंगफिश आहे, त्यानंतर पेरिपेटस. तर ॲक्च्युअल ते कशा पद्धतीचे कनेक्टिंग लिंक्स आहेत ते आपण डिटेलमध्ये स्टडी करू. सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो सम मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू टू डिफरंट ग्रुप्स, हेन्स दे आर कॉल्ड ॲज कनेक्टिंग लिंक. आता काही प्लांट्स आणि ॲनिमल्स यांच्यामध्ये काही मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स जर पाहिले आपण, ओके, तर अशा पद्धतीचे असतात की जे दोन डिफरंट ग्रुपला रिलेट असतात. आता मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे काय? एक्सटर्नल ॲपिअरन्स. तर मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर अशा पद्धतीचे असतात की दोन डिफरंट ग्रुप्सला ते बिलॉंग करतात, म्हणजे रिलेट असतात. आणि कोणताही प्लांट्स किंवा ॲनिमल दोन डिफरंट ग्रुपला जर रिलेट असेल तर डेफिनेटली इट इज नोन ॲज द कनेक्टिंग लिंक. एक्झाम्पल इन पेरिपेटस कॅरेक्टर लाईक सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल्स अँड पेरापोडिया लाईक ऑर्गन्स आर प्रेझेंट. आता पेरिपेटस आता आपण फिगरमध्ये पाहिलं होतं, ओके, सो हेअर इज द पेरिपेटस. आता पेरिपेटसचे जर आपण फीचर पाहिले तर त्यामध्ये सिगमेंटेड बॉडी असेल, त्यानंतर थिन क्युटिकल्स आणि पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स हे सर्व त्यामध्ये प्रेझेंट आहे. अँड सो पेरिपॅटस जर पाहिलं आपण तर त्यामध्ये दोन डिफरंट ग्रुपचे आपल्याला मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर दिसतील, म्हणून पेरिपेटस हे एक पद्धतीचं काय आहे? कनेक्टिंग लिंक आहे. सिमिलरली दीज ॲनिमल्स शो ट्रॅकियल रिस्पायरेशन अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम सिमिलर टू आर्थ्रोपोडास. ओके, आता पेरिपेटस संदर्भात आपण पाहिलं की सिगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल आणि पॅरापोडिया लाईक स्ट्रक्चर आहे. आता हे एक भाग झाला, सॉरी. आणि दुसरा भाग जर पाहिला आपण तर ट्रॅकियल रिस्पायरेशन आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम ही कोणासारखी दिसेल? ॲर्थ्रोपोडासारखी. म्हणजे पॅरापोडिया आणि ॲर्थ्रोपोडा या दोन्हीचे दोन डिफरंट ग्रुपचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर हे पॅरिपेटसमध्ये आहे. सो पॅरिपेटस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन पॅरापोडा अँड ॲर्थ्रोपोड्स. This indicates that peripatus is connecting link between annelida and arthropoda. आणि यावरून सिद्ध होतं की peripatus is nothing but it is the connecting link between annelida and arthropoda. Similarly, duck-billed platypus lays eggs like reptiles but shows relationship with mammals. टू ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मेमरी ग्लँड अँड हेअर्स. आता डग बिल प्लॅटिपस तर यांचं जर वैशिष्ट्य पाहिलं आपण तर रेप्टाईलसारखे हे अंडी पण देतात आणि जे मॅमल्स आहेत सस्तन प्राणी तर यांच्यासारखे त्यांच्यामध्ये मेमरी ग्लँड्स आणि हेअर्स हे सुद्धा प्रेझेंट आहे. सो रेप्टाईल्स आणि मॅमल्स या दोन्हीचे गुणधर्म शो करत असल्यामुळे डग बिल प्लॅटिपस हे एक प्रकारची कनेक्टिंग लिंक आहे. लंग फिश परफॉर्म रेस्पायरेशन विथ लंग्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ बिंग फिश. आता लंग फिश संदर्भात जर पाहिलं आपण तर जनरली फिशचं रेस्पायरेशन हे गिल्सच्या साह्यानं असतं, पण लंग फिशचं रेस्पायरेशन हे लंग्सच्या साह्यानं होतं, जे की अदर फिशमध्ये आपल्याला दिसून येत नाही. सो या ठिकाणी लंग फिश आहे. आणि याच्या अगोदर जे आपण रेप्टाईल्स आणि आणखीन कोण मॅमल्स यांच्यामधली जी कनेक्टिंग लिंक पाहिली होती डग बिल प्लॅटिपस तर त्याची पण फिगर दाखवलेली आहे. सो दीज एक्झाम्पल्स इंडिकेट दॅट मॅमल्स आर इव्हॉल्वड फ्रॉम रेप्टाईल्स अँड ॲम्फिबियन्स फ्रॉम फिश. आणि ह्या सर्व एक्झाम्पलवरून एक गोष्ट लक्षात येते की जे मॅमल्स आहेत सस्तन प्राणी तर यांची निर्मिती ही कोणापासून झालेली आहे? रेप्टाईल्सपासून त्यांचं इव्होल्युशन झालेलं आहे. आणि जे ॲम्फिबियन म्हणजे उभयचर म्हणजे पाण्यात पण आणि जमिनीवर पण राहतात तर त्यांची निर्मिती किंवा इव्होल्युशन हे कशापासून झालेलं आहे? फिशेसपासून झालेलं आहे. आता या ठिकाणी एक आपल्याला फिगर दिले 1.10 एम्ब्रायोज ड्युरिंग डिफरंट स्टेजेस. आता या ठिकाणी फिश असेल सॅलेमडार, टॉर्टाईज, चिकन, पिग, काऊ, रॅबिट अँड मॅन. तर एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंटची फर्स्ट स्टेज जर पाहिली तर सर्वच आपल्याला सेम दिसतील, ओके. सो
हा सुद्धा एक याच्यावर लक्ष देईल की सर्वांचा ॲन्सेस्टर काय कॉमन आहे, याला आपण एम्ब्रायोलॉजिकल एव्हिडन्स म्हणतो, तो आपण डिस्कस करू. कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ व्हेरियस vertebrates given in the picture show that all embryos show extreme similarities during initial stage and stages and those similarities decrease gradually. आता comparatively म्हणजे तुलनात्मक स्टडी जर केली आपण embryonic developments, इथं बरेचसे vertebrates दिलेले, तर याच्यावर लक्षात येतं की all embryos show extreme similarity, म्हणजे initial stage ला सर्व animals-च्या जेवढे काही वर्टिब्रेट्स पिक्चरमध्ये दाखवले तर त्यांच्या सर्व एम्ब्रॉयोच्या जी फर्स्ट स्टेज आहे त्यामध्ये एक्स्ट्रीम सिमिलिटी म्हणजे खूप जास्त सारखेपणा दिसून येईल आपल्याला, आणि ही सिमिलिटी नंतर काय होत जाते ग्रॅज्युअली डिक्रीज, कारण आपण एम्ब्रॉनिक स्टेजला सेकंड आणि थर्ड स्टेजला जर पाहिलं तर कितीतरी डिफरन्स आहे बरोबर, परंतु इनिशियल स्टेजला एक्स्ट्रीम सिमिलिटी आपल्याला दिसून येईल. सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेज इंडिकेट द कॉमन ओरिजिन ऑफ ऑल दिज ॲनिमल्स. आणि इनिशियल स्टेजला सर्वांमध्ये इतक्या प्रमाणात जर सिमिलिटी असेल तर याच्यातून एक गोष्ट सिद्ध होते की सर्वांचं ओरिजिन, सर्व ॲनिमल्सचं जे ओरिजिन आहे तो कसं आहे, कॉमन आहे, म्हणजे कॉमन ॲन्सेस्टर आहे असं आपल्याला म्हणता येईल. नेक्स्ट इज डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. चार्ल्स डार्विन अँड नाही हॅड कलेक्टेड innumerable specimens of plants and animals depending upon the observation of these specimens he published the theory of natural selection which preaches the survival of fittest. आता चार्ल्स डार्विन यानं काय केलं माहिती आहे का, कितीतरी नंबर्स ऑफ स्पेसिमन प्लांट्स अँड ॲनिमल्सचे कलेक्ट केले आणि त्यामध्ये त्या स्पेसिमनचं त्यांना निरीक्षण केलं, ऑब्झर्वेशन केलं आणि त्यावरून एक थिअरी पब्लिश केली ज्या थिअरीचं नाव आहे थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आणि ही थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन जर कशावर आधारित होती तर ते काय आहे, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, याचा अर्थ जो शक्तिशाली आहे तो स्वतःचं अस्तित्व टिकवू शकतो. For this purpose, Darwin had published a book titled Origin of Species. आणि याच हेतून डार्विनने एक पुस्तकसुद्धा इनटायटल केलं आणि त्याचं नाव होतं ओरिजिन ऑफ स्पेसिस. While explaining the concept, Darwin say that all the organism reproduce prolifically. सो ही जी कन्सेप्ट आहे नॅचरल सिलेक्शनची ती एक्सप्लेन करत असताना डार्विननं सांगितलं की ऑल ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस प्रोलिफिसियली. आता प्रोलिफिकली म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का, की मॅक्झिमम नंबरमध्ये जे काही त्यांचे प्लांट्सचे किंवा ॲनिमल्सचे जे यंग वन असतील तर त्यांना ते मॅक्झिमम अमाऊंटमध्ये रिप्रोड्यूस करतात. ऑल द ऑर्गॅनिझम्स कम्पेट विथ ईच अदर in a life threatening manner. आता जे सर्व ऑर्गॅनिझम आहेत तर हे यांचं एकमेकांसोबत कॉम्पिट म्हणजे कॉम्पिटिशन सुरू आहे आणि हे कॉम्पिटिशन कसं आहे, लाईफ थ्रेटनिंग. आता लाईफ थ्रेटनिंग मॅनर याचा अर्थ ओरिस सिद्ध झालेला आहे की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, म्हणजे प्रत्येकाला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करायचा आहे. इन दिस कॉम्पिटिशन only those organism sustain which show the modification essential for winning the competition. आता स्वतःचं अस्तित्व टिकवण्याची जी कॉम्पिटिशन आहे तर यामध्ये तेच ऑर्गॅनिझम सस्टेन म्हणजे तग धरू शकतात की जे ऑर्गॅनिझम स्वतःमध्ये इसेन्शियल मॉडिफिकेशन म्हणजे त्यांच्यामध्ये आवश्यक ते बदल करू शकतात तरच ते कॉम्पिटिशन जिंकू शकतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला की नेचरमध्ये जर त्यांना टिकायचं असेल तर स्वतःमध्ये मॉडिफिकेशन आणणं इसेन्शियल आहे. हाउएव्हर बिसाइड धिस नॅचरल सिलेक्शन ऑल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल बिकॉज नेचर सिलेक्ट ओनली दोज ऑर्गॅनिझम विच आर फिट टू लाईफ
टू लाइव एंड रेस्ट पॅरिश. आता याच्या पलीकडे जाऊन सांगितलं आपण तर नॅचरल सिलेक्शन जो आहे ना, तर याचा सुद्धा एक इम्पॉर्टंट रोल आहे. तर कसा आहे, कारण निसर्ग काय करतो माहिती आहे का, अशाच ऑर्गॅनिझमची निवड करतो की जे ऑर्गॅनिझम जगण्यासाठी कसे आहेत, फिट आहेत. अदरवाईज जे जगण्यासाठी फिश नाही फिट नाही, तर डेफिनेटली ते ऑर्गॅनिझम काय होतात, पेरिश म्हणजे नष्ट होतात. सस्टेनिंग अँड सिलेक्टेड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म रिप्रोडक्शन अँड देअर बाय give rise to the new species with their own specific characters. आता ज्या ऑर्गॅनिझमनं सस्टेन केलं आणि नेचरनं ज्यांना सिलेक्ट केलं, असेच ऑर्गॅनिझम काय परफॉर्म करतात, रिप्रोडक्शन परफॉर्म करतात आणि तेच नवीन स्पेसिसची निर्मिती करू शकतात आणि त्या नवीन स्पेसिसमध्ये त्यांचे स्पेसिफिक कॅरेक्टर असणारच. डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली ॲक्सेप्टेड फ्रॉम लाँग ड्युरेशन. आणि लाँग ड्युरेशनपर्यंत डार्विनची जी नॅचरल सिलेक्शनची थिअरी आहे ही सर्व मान्य होती, म्हणजे वैज्ञानिकांना मान्य होती, त्याला आपण वाईडली ॲक्सेप्टेड म्हणून. हवेवर सम ऑब्जेक्शन्स वेअर राईज्ड अगेन्स्ट द थिअरी. सम ऑफ द मेन ऑब्जेक्शन्स आर, आता असं असेल तरी डार्विनच्या थिअरी संदर्भात काही ऑब्जेक्शन्स आहेत, ऑब्जेक्शन म्हणजे त्याच्या संदर्भात काही त्रुटी आहेत, त्या त्रुटीबद्दल आता आपण डिस्कस करू की नेमके काय ऑब्जेक्शन आहे. नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. आता इव्होल्युशनसाठी नॅचरल सिलेक्शन हा एकमेव फॅक्टर असू शकत नाही, तर हा नॅचरल सिलेक्शनचा जो पॉईंट आहे हाच पहिलं ऑब्जेक्शन आहे डार्विनच्या थिअरी संदर्भात, की हा एकच फॅक्टर इव्होल्युशनसाठी कारणीभूत असू शकतो का, नाही. Darwin did not mention any explanation about useful and useless modifications. आता दुसरं, डार्विननं हे सांगितलं की मॉडिफिकेशन आणायचं आहे, परंतु यूजफुल मॉडिफिकेशन किंवा यूजलेस मॉडिफिकेशन याच्या संदर्भात त्यानं कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन अर्थातच स्पष्टीकरण दिलेलं नाही. देअर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड अब्रप्ट चेंजेस. आणि त्यानंतर जे चेंजेस सावकाश होतात किंवा जे चेंजेस अब्रप्ट झाले म्हणजे खंड पडला, तर अशा संदर्भात त्यांना कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन दिलं नाही. अशा प्रकारचे तीन ऑब्जेक्शन हे डार्विनच्या थिअरी संदर्भात दिसून येतील. इरिस्पेक्टिव्ह ऑफ ऑल दीज ऑब्जेक्शन्स, डार्विन वर्क ऑन इव्होल्युशन हॅज बीन अ माइलस्टोन. आणि असं असेल तरीसुद्धा इव्होल्युशन संदर्भात डार्विनचं जे कार्य आहे हा एक फार हिस्टॉरिकली म्हणजे ते एक प्रकारचा माइलस्टोन आहे. आता इंट्रोडक्शन टू सायंटिस्टमध्ये आपण चार्लस रॉबर्ट डार्विन याच्या संदर्भात थोडंसं इन्फॉर्मेशन जाणून घेऊ. धिस इंग्लिश बायोलॉजिस्ट परपोज्ड द थिअरी ऑफ इव्होल्युशन. आता थिअरी ऑफ इव्होल्युशन प्रपोज करणारे जे शास्त्रज्ञ आहेत, जे बायोलॉजिस्ट आहेत, त्यांचं नाव आहे चार्लस डार्विन. He showed that all the species of living organism have been gradually evolved over the period of thousands of years from a common ancestor. आता चार्लस डार्विननं काय शो केलं की ज्या सर्व प्रकारच्या स्पेसीज आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या, तर हे ॲक्च्युअलीला हजारो वर्षाचा कालावधी लागला आणि एक कॉमन ॲन्सेस्टरपासून सर्वांची ग्रॅज्युअली इव्हॉल्वमेंट म्हणजे सर्वांची टप्प्याटप्प्यानं एक इव्हॉल्युशननं निर्मिती झालेली आहे, मात्र सर्वांचे ॲन्सेस्टर पूर्वज हे एकच आहेत, कॉमन आहे, असा सिद्धांत चार्लस डार्विननं मांडला होता. ही प्रपोज्ड दॅट प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर धिस इव्होल्युशन. आणि हे जे इव्होल्युशन आपण पाहिलं की कॉमन ॲन्सेस्टरपासून सर्व प्रकारचे स्पेसिस तयार झाले आहेत, तर ॲक्च्युअल हे ज्या प्रिन्सिपलवर आधारित आहे तो प्रिन्सिपल म्हणजे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत.